खोपोली पाली महामार्गावरती एक कोंबड्या भरलेला ट्रक पलटी झाला, यात अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या तर अनेकांनी कोंबड्या पळवण्यासाठी झुंबड उडवली होती. पाली खोपोली महामार्ग सध्या अनेक कारणामुळे चर्चेत आहे, त्यातच पावसाळा सुरू झाल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी रोवा येथून कोंबडी भरून टाटा कंपनीचा मोठा टेम्पो MH04SD1633 हा पाली महामार्गे मुंबईकडे जात असताना कांसळ गावाजवळ रात्री 1 वाजलेच्या सुमारास वाहन चालकाला झोपेचा डुलका लागल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात वाहन चालक सुखरूप असून 1000 ते 1500 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे, यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अपघाताची खबर लागताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी कोंबड्या पळवण्यासाठी झुंबड केली होती. सध्या वाकण पाली खोपोली महामार्ग हा अडचणीचा व जीवघेणा मार्ग बनत चालला आहे. गोसखान पठाण, मावळ वार्ता, खालापूर.